संभाजीनगर मधल्या गाडी चोरीचा हा सगळा प्रकार बोगस डिटेक्शन साठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिटी चौक ठाण्यातल्या एक PSI कॉन्स्टेबलची मदत घेऊन गाडी पळवून न्यायचा, त्यानंतर हा PSI कुठून तरी एखादा आरोपी पकडून आणायचा. या आरोपींनी ही गाडी चोरली होती असं दाखवून गाडी चोरीचा यशस्वीरित्या तपास लावला असं सांगून वरिष्ठांकडून स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा. हा सगळा प्रकार यातून झाला असल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जाते. पोलीस आयुक्तांचं पथक या दृष्टीनेही तपास करत आहे, मात्र अशा पद्धतीनं स्वतःच गाडी चोरायची आणि चोराला पकडून दिलं असं दाखवायचं हा त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र PSI कोण आहे त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत. विशाल, अत्यंत धक्कादायक आहे हा सगळा प्रकार. अगदी खरं आहे सुवर्णा. आता पोलीस या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहे, स्वतः SCP या प्रकाराची चौकशी करते आहे आणि त्यांच्या तपासात एक माहिती पुढे आली आहे. सूत्रांकडून ही माहिती आपल्याला मिळाली आहे, त्यानुसार संबंधित सिटी चौक पोलीस ठाण्याचा हा एक PSI आहे आणि हा स्वतः अशा पद्धतीनं गाडी चोरायचा, त्यानंतर कुठून तरुण एक बोगस चोर पकडून आणायचा आणि दुसऱ्या दिवशी गाडीचं डिटेक्शन दाखवायचा, म्हणजे मी किती जलद तपास करतो आणि मी कसा चांगला आहे हा दाखवण्यासाठी हा सगळा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. महत्वाचं म्हणजे या PSI गेल्या 15 दिवसात अशा पद्धतीनं 5 दुचाकी चोरांचा छडा लावला आहे आणि गाड्या जप्त केल्या आहे. हा सगळा प्रकार त्यांनी असाच तर केला नाही ना, याही दृष्टीनं आता पोलिसांचा तपास सुरू आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार पुढे आला त्याचं कारण म्हणजे तक्रारदाराला आलेला फोन की गाडी चोरीला गेली. तक्रारदारानं याची अजूनपर्यंत पोलिसात तक्रारही केली नव्हती, मात्र दुपारी 12 वाजता याच PSI त्याला फोन गेला तक्रारदाराला आणि त्याला तुमची गाडी चोरी गेली आहे का असा प्रश्न त्यानं विचारला. यावरनं हा PSI यात पैसे सुद्धा घेतो की काय असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलीस आता या सर्व अंगाने तपास करत आहे आणि तपासाअंती ते अहवाल सादर करणार आहे. मात्र जर हा बोगस डिटेक्शनचा प्रकार असेल आणि पोलीस यात पैसे सुद्धा जर घेत असतील तर निश्चितच हा सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. जर पोलीस असा तपास करत असेल तर मग खरे चोर पकडणार तरी कोण असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. सुवर्णा, विशाल, या पुढे जाऊन कदाचित या सगळ्यामध्ये चोरांचा सुद्धा सहभाग असू शकतो असंही नाकारता येत नाही. खरं तर तपासाअंती हे सगळं पुढे येणार आहे. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर बोगस डिटेक्शनचा हा सगळा प्रकार असल्याचं सध्या तरी समोर येते, पण संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. या परिसरात काल 3:00 सुमाराला पोलीस बाईक नेताना CCTV चित्रित झाले. दुकानाबाहेर पार्क केलेली बाईक पोलीस नेताना स्पष्ट दिसत आहेत. सिटी चौक पोलीस ठाण्यातील पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी ही बाईक नेली आहे. पेट्रोलिंग करणारी गाडी आली, त्यातून एक पोलीस कर्मचारी उतरला. रस्त्यावर पार्क असणाऱ्या एका बाईकची त्यानं पाहणी केली, मग त्यानं तिथूनच जवळ पार्क केलेल्या आणखी एका कारची आणि स्कूटरची पाहणी केली. त्यानंतर तो पोलीस कर्मचारी पुन्हा पहिल्या बाईकजवळच गेला. तोपर्यंत पोलिसांच्या गाडीमधला आणखी एक पोलीस कर्मचारी उतरला आणि दोघांनी मिळून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला. 10 मिनिटं बाईक सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बाईक सुरू झाली नाही. तरीही पोलिसांच्या गाडीला धरून पोलिसांनी बाईक नेली. CCTV माध्यमातून हा सगळा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. आता पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आणि स्वतः पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात चौकशी करून 24 तासात सहाय्यक पोलीस आयुक्तांना अहवाल देण्यास सांगितलं आहे. मी आशा ड्रेस में काम करतो, बच्चे की रात को गाड़ी स्टार्ट नहीं तो बच्चे ने गाड़ी यहाँ दुकान के पास लगा दिया था. बाद में सर ने सुबह फोन किया कि भाई तूने गाड़ी कहाँ लगाया, बोल के गाड़ी नहीं है बोलकर. तो फिर हम पुलिस स्टेशन में गए तो पुलिस स्टेशन में कंप्लेन कराए, फिर पुलिस वाले ने बोले कि वो 2-3 दिन के बाद में हम तुमको बुलाएंगे बात करेंगे बोलकर. अच्छा, और तुमको कुछ बताया गाड़ी कहाँ ले? नहीं, गाड़ी जैसा कुछ बोले नहीं. मेरे को क्या ले, तुम 2 दिन के बाद में तुमको गाड़ी हम दे देंगे बोलकर, लेकिन हमारे पुलिस वाले ने लेके गया बोलकर गाड़ी, ऐसा बताया. जरा काल आमच्या मानूसची गाडी इथे उभी होती, त्याची गाडी खराब झाली होती म्हणून तो उभी करून गेला होता. सकाळी जेव्हा आम्ही शॉप उघडला तेव्हा बघितलं की त्याची गाडी नाही. मग त्याला चौकशी केली आम्ही की तू घेऊन गेला का रात्री, त्यांनी नाही म्हणलं. मग आम्ही CCTV चेक केली तर CCTV मध्ये आम्हाला धक्कादायक प्रकार समोर आला की रात्री 3 वाजता जे पेट्रोलिंग करतात गाडी, त्याच्यामध्ये 2 कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल होते की पोलीसच्या वर्दीमध्ये माणूस घेऊन गेला. आमच्याकडे आज मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचे CCTV फुटेज ज्यावेळेस आपण बघितले तर त्या फुटेजमध्ये पोलिसांनी गाडी आणतानाचं रात्रीचं चित्र आहे, परंतु ती गाडी जी आहे ती पोलीस स्टेशनला आणून लावलेली आहे, फक्त त्याची नोंद नाही. त्याच्यामुळे नेमकी ती गाडी इथे कशासाठी आणलेली आहे तर त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी, आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब आहेत, त्यांच्याकडे चौकशीचे आदेश दिलेले आहेत की नेमका खरा काय प्रकार आहे जे आणलेले आहे. आमच्याकडे गुन्हाही दाखल आहे आणि गाडी आमच्या प्रिमायसेसमध्ये पोलीस स्टेशनला लावलेली आहे. तर काय आहे त्यामध्ये त्यामधलं मतदार, ते चौकशी अंती आपल्याला समजेल.
आई भवानीचा गजर म्हणजे जी चोवीस.